लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन, होलसेल आणि कमी दरात उपलब्ध, रजनी ब्रँड पाहताच पसंद होईल। लेडीज साठी ब्राइडल पीस, कॅटलॉग पीस, नऊवारी साडी, पैठणी, कांजीवरम, धर्वावरम, फॅन्सी वर्क, आयरासाठी साड्यांची 110 रुपये पासून असंख्य व्हरायटी। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। इचलकरंजी शहर परिसरात आज सोमवारी सकाळपासून उसंत घेतलेल्या वरुणराजाने दुपारी पुन्हा हजेरी लावत संततधार बरसण्यास सुरुवात केली। गत 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे। आज दुपारी 3 वाजता पाणी पातळी 63 फुटावर पोहोचली असून पुराचे पाणी नागरी वस्तीकडे वळू लागले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सतत संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले असून इचलकरंजीत पंचगंगा पाणी पातळी धोका पातळीपासून अजून 5 फूट लांब आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही। मात्र असाच पाऊस सुरू राहिला तर उद्यापर्यंत धोका पातळीकडे पाणी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही। पंचगंगा नदीचा लहान पूल बुडाला असून श्री वरदविनायक मंदिर पूर्णतः पाण्यामध्ये गेले आहे। रेणुका मंदिर परिसर स्मशानभूमीत पाणी आल्याने स्मशानभूमी बंद करण्यात आली असून शापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले जात आहेत। त्याचबरोबर नदीकडे जाणारा मार्ग प्रशासनाने बॅरिगेट लावून बंद केलेला आहे। यशोदा पुलाच्या पुढे खाद्यपदार्थांचे गाडे लावल्याने रहदारीला ते अडथळा ठरत आहेत। पुराचे पाणी लक्ष्मी मंदिर परिसरात कालच पोहोचले असल्याने नदीकडे जाणाऱ्या पाठीमागील रस्त्यावर प्रशासनाकडून लावण्यात आलेले बॅरिगेट टवाळखोरांनी तोडून टाकले। नदीकडे पाणी पाहायला जाणाऱ्यांची संख्या सतत वाढत असल्याने प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांशी टवाळखोर हुज्जत घालू लागलेत, त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे। गेले 2 दिवस झाला मुसळधार पाऊस चालू आहे, तरी आज दुपारी पाण्याची पातळी पंचगंगेची पाणी 63 फुटावर पोहोचलेली आहे, त्यामुळे पाणी आता जास्ती जास्त पसरण्याचं चालू आहे। आता मळी भागामध्ये सिंचन चालू आहे, स्मशानभूमीमध्ये पाणी आलेलं आहे, रेणुका मंदिरमध्ये पाणी आलेलं आहे, गणपती मंदिरमध्ये पाणी आलेलं आहे, तरी अशी पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे। तरी नागरिकांना एक सूचना आहे की बाबा आपण पूर पाण्यासाठी इथं येऊ नये आणि आल्यानंतर सेल्फी काढणे किंवा तुमचं रील करणे हे जीवावर बेदल्यासारखं होतं किंवा आपला जीव लाख मोलाचा आहे, तरी आपण प्रशासनाला सहकार्य करा। प्रशासनाने या ठिकाणी यांत्रिक बोर्ड, जवान, फायरफायटर जवान ह्यासाठी इथं सुरक्षेसाठी ठेवलेलं आहे, कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे।